कुठलाही इन्स्टिट्यूशन आपण कुठल्याही ठिकाणी जेव्हा उभा करतो ते विजन काय असतं ते महत्वाचं आहे फार. तर ते विजन हे समजून घ्या तुम्ही. दिस इज नॉट स्कूल बिल्डिंग. हे स्कूल बिल्डिंग नाही आहे. एज्युकेशन इज नेशन बिल्डिंग. हा ग्रुपचा विजन आहे. तुम्हाला कुठलाही समाजाचं जर पोटेन्शियल बघायचं आहे, कुठलाही देशाचं जर पोटेन्शियल बघायचं आहे, त्यांच्या एज्युकेशन सिस्टमवर पहिलं लक्ष द्या तुम्ही. ते एज्युकेशन सिस्टम तुम्ही बघितलं, त्या एज्युकेशन सिस्टममध्ये जेवढं पोटेन्शियल आहे तेवढंच पोटेन्शियल त्या समाजामध्ये आहे, तेवढंच पोटेन्शियल त्या देशामध्ये आहे. सो विजन ऑफ द ग्रुप इज नॉट बिल्डिंग स्कूल्स, बिल्डिंग इन्स्टिट्यूशन्स. विजन ऑफ द स्कूल इज वी ट्रीट एज्युकेशन सिस्टम एज नेशन बिल्डिंग. हा नेशन बिल्डिंगचा प्रक्रिया आहे, हा स्कूल बिल्डिंगचा प्रक्रिया नाही. हा पहिला विजनचा बद्दल आपला कुठलाही संस्था आम्ही कुठल्याही ठिकाणी जेव्हा उभा करतोय हा समजून घ्यायचा फार महत्वाचा आहे. दुसरा विषय असा आहे, ऍज अ साताराचा माणूस म्हणून आपल्याला कुठला एक महत्वाचा मेसेज मिळतो ह्या स्कूलच्या स्थापनेच्या नंतर. हा महत्वाचा मेसेज आहे, दिस स्कूल कमिंग हिअर. हा ग्रुपचं इन्स्टिट्यूशन बेल्जियम मध्ये आहे, नागपूर मध्ये आहे, मुंबई मध्ये आहे, नवी मुंबई मध्ये आहे, एवढं सगळं ठिकाणी आहे. सातारा हॅज बीन चोझन. दॅट इज अ रिफ्लेक्शन की साताऱ्यामध्ये पोटेन्शियल किती आहे हे पण तुम्ही नीट नोट करून घ्या. म्हणजे सातारा फ्युचर पोटेन्शियल ऑफ सातारा इज अ रिफ्लेक्शन इन दिस काइंड ऑफ डिसिजन. की आम्ही निर्णय घेतलेला आहे की साताऱ्यामध्ये आम्हाला आमचं इन्स्टिट्यूशन पाहिजे. फॉर अ साताराकर दिस इज अन इम्पॉर्टंट मेसेज की अ ग्लोबल ब्रँड इज कमिंग टू सातारा. ग्लोबल वेल एस्टॅब्लिश्ड ब्रँड इज नाव इन सातारा. दॅट इज अ रिफ्लेक्शन ऑफ द पोटेन्शियल ऑफ सातारा. थर्ड इम्पॉर्टंट थिंग, व्हॉट आर वी सीकिंग टू डू थ्रू एज्युकेशन. एज्युकेशन मध्ये नुसतं तुमच्या डोक्यात नॉलेज भरायचं हा आमचा उद्देश नाहीये हे समजून घ्या. एज्युकेशनचं प्रोसेस आहे समाजामध्ये ट्रान्सफॉर्मेशन आपण काहीतरी घडवू हा आमचा प्रयत्न आहे. आणि ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे आता साताराचे जे मुलं आहेत त्यांना ग्लोबल लेवलवर एक्सपोजर मिळणार. इतर एक प्रश्न आला होता की तुमचं स्कूलचं आता कुठलंही तुम्हाला संस्थेचं जर त्यांच्या स्टुडंट्सला तुम्ही बघितलं, डीवाय पाटील ग्रुपचं, अजिंक्य डीवाय पाटील ग्रुपच्या स्टुडंट्सला जर तुम्ही बघितलं, इन द बेस्ट ऑफ कंपनीज ऑल ओव्हर द वर्ल्ड, ऑल ओव्हर इंडिया दे आर प्लेस्ड. ते त्या ठिकाणी काम करतात. तर आम्ही एक तर सगळे आपल्या स्कूलच्या बद्दल, आपल्या संस्थेच्या बद्दल भाषण देणार आहे की आम्ही चांगलो आहे, सगळ्यांपेक्षा आम्ही चांगलं आहे. ते विषय बाजूला ठेवा. त्यांचा प्लेसमेंट बघा तुम्ही, कुठल्या ठिकाणी त्यांचे स्टुडंट्स काम करतात, कुठल्या ठिकाणी त्यांच्या स्टुडंट्सचं सिलेक्शन झालं हे बघा. हे जर तुम्ही इतिहास जर काढला हा ग्रुपचा, तुम्हाला कमत आमची भाषणची काय गरजच नाहीये. त्याच्या पुढे भाषणची गरज नाही. मग तुम्हाला समोर दिसेल कुठला स्टुडंट कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये किंवा कुठल्या कॉर्पोरेट ग्रुपमध्ये तो आज काम करतोय. तर इंजिनिअरिंग सांगा तुम्ही किंवा मेडिकल सांगा, कुठल्याही डिसिप्लिनमध्ये तुम्ही जर सांगताय, आवर स्टुडंट्स आर प्लेस्ड व्हेरी वेल ऑल ओव्हर द वर्ल्ड. तर साताराकरांना आता ग्लोबल एक्सपोजर मिळेल हा नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे. की डीवाय पाटील साताऱ्यामध्ये आलेत, अजिंक्य डीवाय पाटील ग्रुप साताऱ्यामध्ये आलेत, त्याचं कारण आता तुम्हाला आपले जे मुले आहेत त्यांना एक ग्लोबल सिटिझन्स आणि ग्लोबल एक्सपोजर त्यांना मिळेल. तर हे दोन तीन गोष्टी फार महत्वाचं आहे. आणि लास्ट म्हणजे आमचा फोकस आहे अजिंक्य डीवाय पाटील युनिव्हर्सिटीचा जे टॅगलाईन आहे, जे पोझिशनिंग स्टेटमेंट आपण म्हणतो, दॅट इज इनोव्हेशन युनिव्हर्सिटी. इनोव्हेशनचा अर्थ काय, कसलंही काम आपण जेव्हा करतो, कारण आज पूर्ण जगाचा फ्युचर इनोव्हेशनमध्ये आहे. काहीतरी नवीन विचार आपल्याला टेबलवर आणायलाच लागेल, त्याशिवाय काय पर्यायच नाहीये. लास्ट पॉईंट आहे आमचा इनोव्हेशनचा. इनोव्हेशन म्हणजे कुठलंही काम आम्ही करतो, एज्युकेशन देतो किंवा शिक्षण देतो, कसलंही काम करतो, त्याचं काहीतरी नवीन इनोव्हेशन पाहिजे. आणि त्याचं फॅसिलिटीज असू द्या, तर शोएबनी उल्लेख केलाय ते आपला स्मार्ट बोर्डचा, शोएबनी उल्लेख केलेला आहे ऍपचा, हे सगळं इनोव्हेशनचंच एक प्रकरण आहे. तर सगळ्या इन्स्टिट्यूशन्समध्ये हा इनोव्हेशन तुम्हाला दिसून येणार नक्कीच. So this is the focus and this is the tagline of the university. Now we will thank you for all of you all for listening to us. And evda tumhi ek tas basla tikade room madhe far anand aahe amhala. We are open to question and answer session. Pooja, please come. Anybody ask, just raise the your hands, the mic will come there if you want. Yes, please. Satara madhe
ग्रामीण भागाला साधारणमध्ये मुंबई पुण्याचे स्पर्धा करू शकतो बरोबर हे मुलांना ते परवडणार आहे ते ही स्पर्धा होऊ शकत नाही हे आपला माइंडचा ब्लॉक आहे असं मला वाटतं ग्रामीण भागांचं मुलं आता ते कल्पना चावला आहे ती पंजाबचे ग्रामीण भागातली मुलगी आहे ती ऍस्ट्रॉनॉट झाली नासामध्ये तिचं सिलेक्शन झालं ती स्पेसवर जाऊन पण आली तर हे ग्रामीण भागांचं मुलं त्यांच्या स्पर्धा शहरांच्या मुलांबरोबर होऊ शकत नाही हे एक माइंडसेट ब्लॉक आहे माझ्या हिशोबाने तसं काहीच नाहीये वास्तविक जीवनात तसं काहीच नाहीये त्यांना जर संधी मिळालं त्यांना ते फॅसिलिटीज मिळालं तर ते पण नक्की ते करतील नुसतं आमचा आमचा रोल कुठे येतो की आम्ही ते फॅसिलिटीज त्यांना देणार त्यांना ते क्वालिटी एज्युकेशन आम्ही देणार ते आपोआप तिकडे पोहोचतील ते कोणी त्यांना थांबू शकत नाही